मित्रांनो नमस्कार तुमचे आवडते चॅनल ईव्ही एज्युकेशनल मध्ये पुन्हा आपले स्वागत आहे मित्रांनो फोनवर आपण नेहमी बोलतो कधी कधी तर इंग्लिश मध्ये बोलण्याचा प्रसंग येतो किंवा अशी संधी येते परंतु त्यावेळेस आपण इंग्लिश तुटक तुटक बोलतो आपल्याला फारशी प्रभावी इंग्लिश त्यावेळेस बोलता येत नाही कोणती वाक्य वापरावीत कोणती फ्रेजेस वापरावी त्यावेळेस आपण सुचत नाही म्हणून तर आज आपण फोनवर इंग्लिशमध्ये इनफॉर्मल वे म्हणजेच अनौपचारिक पद्धतीने कसा संवाद साधायचा हे शिकणार आहोत आपण अनौपचारिक कोणासोबत बोलतो आपल्या मित्रांसोबत किंवा जवळच्या नातेवाईकांसोबत पुढील व्हिडिओमध्ये आपण औपचारिक पद्धतीने म्हणजेच ऑफिशियल भाषेमध्ये फोनवर कसा संवाद साधायचा हे पण शिकणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया इनफॉर्मल टेलिफोन कन्व्हर्सेशन चला पुढील कन्व्हर्सेशन पाहूया समजा तुम्ही तुमच्या मित्रास कॉल केलेला आहे आणि त्याने तो कॉल रिसीव केलेला आहे तुम्ही म्हणाल नमस्कार हॅलो आता तुमचा मित्र म्हणेल नमस्कार स्वरा मी राम आहे तुझे काय चालले आहे हाय स्वरा इट्स राम हाऊस इट गोइंग त्यावर तुम्ही म्हणाल अरे वा माझे पण चांगले चालले आहे तुझे काय चालले प्रीती गुड थँक्स व्हॉट अबाउट यू यावर तुमचा मित्र म्हणेल मी चांगला आहे विचारल्याबद्दल धन्यवाद आय एम गुड थँक्स फॉर आस्किंग तुमचा मित्र म्हणेल तुला माझा आवाज येतोय का कॅन यू हियर मी समजा तुम्हाला मित्राचा आवाज अडखळत येत आहे त्यावेळेस मित्राला म्हणणार मला तुझा आवाज अडखळत येत आहे आय कॅन बेरली हिअर यू तर मित्राने याच्यासाठी काही तडजोड केली आणि त्यानंतर तो म्हणतो आता तुला माझा आवाज येत आहे का नाऊ यू कॅन हियर मी त्यावर तुम्ही म्हणू शकता हो पहिल्यापेक्षा आता चांगला येतोय या बेट अशा पद्धतीने आपण एक कन्व्हर्सेशनचा नमुना पाहिलेला आहे आता आणखी एक कन्व्हर्सेशनचा नमुना बघूया आपण समजा तुम्ही तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला कॉल केलेला आहे कॉल रिसिव्ह केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा आवाज येत नाही इतर कोणीतरी फोन उचलल्यासारखे वाटते त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता कोण आहे हुज दे तर तिकडून फोन उचलणारी व्यक्ती म्हणाल की तुम्हाला कोण पाहिजे होम डू यू वॉन्ट त्यावर तुम्ही म्हणू शकता नेहा आहे का तिकडे इज नेहा तर तिकडची व्यक्ती म्हणू शकते नाही नेहा इथे नाही ती तिच्या आई सोबत गेलेली आहे नो नेहा इज नॉट शी वेंट टू शॉपिंग विथ हर मॉम ती व्यक्ती अशीही म्हणू शकते की तिच्यासाठी तुम्हाला काही निरोप सोडायचा आहे का वुड यू लाइक टू लीव्ह मेसेज फॉर हर त्यावे तुम्ही म्हणू शकता हो तिला घरी आल्यानंतर परत मला कॉल करण्यास सांगा येस yes, कॉल मी बॅक यावर समोरील व्यक्ती म्हणते ठीक आहे तुझ्या सोबत बोलून आनंद वाटला ओके नाइस टू टॉक विथ यू त्यावर तुम्ही म्हणू शकता वेल well, थँक यू बाय अशा पद्धतीने आणखी हा एक नमुना पाहिलेला आहे आपण कन्व्हर्सेशनचा परंतु या दोन कन्व्हर्सेशन मध्ये फोनवर बोलण्याची सर्व वाक्य किंवा फ्रेजेस आलेली आहेत आणखी काही आपण वाक्य बघूयात जी आपल्याला फोनवर बोलण्यासाठी संवादासाठी महत्वपूर्ण ठरतील चला पाहूया मला वाटते तुम्ही चुकीचा नंबर डायल केलेला आहे आय थिंक यु हॅव डायल रॉंग नंबर तुम्ही कोणता नंबर डायल केला आहे विच नंबर डिड यू डायल कृपया थोडेसे थांबा प्लीज होल्ड अ मुवमेंट यू कॅन ऑल्सो से प्लीज होल्ड मिनिट भर थांब हँग अ मिनिट मी सकाळपासून प्रयत्न करत आहे पण तू फोन उचलत नाहीये आय हॅव बीन ट्राइंग टू कॉल यू सिन्स मॉर्निंग बट यू आर नॉट पीकिंग अप द फोन तू फोन का उचलत नाहीये वाय आय यू नॉट पीकिंग अप द फोन कॉल होल्ड केलेला आहे त्यानंतर तुम्ही त्याला म्हणू शकता तुला थांबून ठेवल्याबद्दल माफ कर सॉरी टू कीप यू वेटिंग तू मला पुन्हा उद्या सकाळी फोन करशील का कोल्ड यू प्लीज कॉल मी बॅक अगेन मॉर्निंग मी आता टूमोरो आहे मी तुला पुन्हा फोन करू शकतो का आय आय कॉल यू बॅक मी तुला पुन्हा फोन करेल आय विल कॉल यू बॅक लेटर माझ्या मोबाईलची बॅटरी संपत चालली आहे माय मोबाईल बॅटरी इज अबाउट टू ड्रेन ठीक आहे सोबत बोलून आनंद वाटला ओके इट वॉज टॉकिंग टू यू कॉल केल्याबद्दल धन्यवाद बाय कॉलिंग बाय मित्रांनो या संवादामधील वाक्यांचा आणि नंतर दिलेल्या या सर्व वाक्यांचा फोनवर बोलताना नेहमी उपयोग करा म्हणजे फोनवर बोलण्याची जी तुमची फ्लुएन्सी आहे ती वाढत जाईल फ्रेंड्स इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब चॅनल Press the bell icon for more videos. Don't forget to give comments and hit like button. So friends, see you again in the next video. Bye bye. Take care.